काय हा फोन वाजला ना तर रॉंग नंबर वाजतो बस. निघू मी सर. काय झालं, कुठे घाई आहे तुला निघायची? अरे तुला सांगू, त्या शेवटच्या पडत्या काळात ना काकाने मला फोन केला होता. तुला सांगतो. हॅलो, काय चाललंय? हा मस्करी करताय माझी? तुम्हाला सांगितलं ना रॉंग नंबर आहे म्हणून. कोण कृष्णकांत? अरे असेल तो मोठा. नाही नाही, या ऑफिस मध्ये कुणीही कृष्णकांत नाही, फोन करायचा नाही. मूर्ख. हो सर, कृष्णकांत म्हणजे तुम्ही, तुमच्यासाठी फोन आलेला. अरे ते जाऊ दे रे, पण तुला सांगतो एवढा मोठा सुपरस्टार मला फोन करून माझ्याकडे रडतो. तो हा फोन. मिस्टर तिळगुळकर. हॅलो, इकडे कोणी तिळगुळकर नाही आहेत. कोण? हो कामे नाही, सॉरी. माझं तुमच्याकडे एक अतिशय महत्वाचं काम आहे. मॅम उद्या बोललो तर चालणार नाही का प्लीज? हे बघा, आजचं काम उद्यावर गेलं ना की उद्याचं परवावर जातं, आणि परवाचं तेरवावर, आणि तेरवा नंतर काहीही घडत नाही. राईट डॅड? येस राईट. मॅम मी समजू शकतो, पण माझा फॅमिली टाइम सुरू होणार आहे. पौणे 8 वाजले ना मॅम, बघा ना प्लीज. मिस्टर तिळगुळकर, लोक नाईट शिफ्टला सुद्धा कामं करतात, आणि मी तुमच्याकडून ते एक्सपेक्ट करत नाहीये. मॅम आय अंडरस्टँड, पण माझा फॅमिली टाइम सुरू होणार आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं त्याबद्दल. हो मान्य आहे मला, पण एक दिवस थोडस लेट जर का फॅमिलीशी बोललात तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? हॅलो, इथे डीजे मिळत नाही सर. माझा सॉरी. हा दादा बोला. अरे ऋषा, शब्द कोळ्यामध्ये मी आज फूड प्रोसेसर जिंकलोय. तो विकला तर मला 2000 रुपये मिळतील. हा पण तुला हवा असेल ना तर पुण्याला पाठवून देतो. एसटी स्टँडवरून कलेक्ट कर. दादा प्लीज, तुम्ही इमोशनल होऊ नका. एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे? काय त्यांचा प्रीपेड कार्ड आहे, त्यामुळे ते माझ्या फोन कॉलची वाट बघत आहे. सुदृढ. दादा मी तुमच्याशी नंतर बोलू प्लीज. ओके. माझा फोन प्रीपेड आहे तर दुनियेला कशाला सांगतो? काय ना सर, की त्यांना गोळ्या घेऊन झोपायचं असतं, आणि झोपण्याआधी त्यांना माझ्याशी बोलायचं असतं. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिज हेल्थ मॅम. मिस्टर तिळगुळकर, तुमचे आणि तुमच्या आजोबांचे इतके जवळचे संबंध आहेत. मग काय मॅम. गुड, आय लाईक इट. आपण उद्याच बोलू, आता निघा. थँक्यू मॅम. थँक्यू सर. अरे हळू हळू सुदृढ. कामे नाही, व्हेरी गुड बॉय. खरंच गाणी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते ना गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली, आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपली आहेस? हो. मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. त्याला पळणं नाही म्हणत, त्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, त्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.